मनसेचे नेते अमित ठाकरे सध्या राज्यभर दौरा करतात आहे. आपल्या सोबत अमित ठाकरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. तुम्ही पहिल्यांदा मुंबईचा दौरा केला, कोकणचा दौरा केला, ठाणे पालघर आणि आता नाशिकचा दौरा तुमचा सुरू होत आहे. काय एकूणच या दौऱ्यांविषयी सुरुवातीला सांगा. नाही, मी बोललो तसं की शेवटी पक्षात आल्यानंतर मला महाराष्ट्रभर फिरायचं होतं, लोकांना भेटायचंच होतं, माझ्या सहकाऱ्यांना भेटायचं होतं, पण ते काय कोविडमुळे जमलं नाही. आता विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी साहेबांनी निवड केल्यामुळे कोविड पण कमी झाला आहे, त्यामुळे आता हा जो दौरा चालू झाला आहे, महाराष्ट्रभर दौरा बोलला तर मला वाटतं की 2 ते 3 महिने लागतात. कारण आत्तापर्यंत कारण मी म्हणजे काय बोलतो आपण, खालपर्यंत जाऊन सगळ्यांना भेटतो आहे, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना भेटतो आहे, त्यांना काय मन मोकळं करायचं असेल, त्यामुळे मला ह्या गोष्टींना वेळ लागतो. बरोबर. म्हणून मुंबईला, कोकणात तुम्ही बघितलं, ठाणे पालघर बघितलं. ठाणे पालघर खरं तर मला माझे जे सहकारी गेलेले तिकडे विद्यार्थी सेनेचे, ते मला बोलले की 2 ते 3 दिवसात होईल, पण मला 7 दिवस लागले. त्यामुळे ह्या गोष्टींना वेळ लागतो आणि हा माझा दौरा 2 ते 3 महिने चालू राहणार आहे. ओके. मुंबई असेल, कोकण असेल, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जात आहे त्या त्या ठिकाणी काय प्रतिसाद मिळतोय, काय तरुणांचं म्हणणं येतं? नाही, खूपच उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. त्यांचे कॉलेज लेवलचे जे प्रश्न असतात ते मांडत आहेत, विद्यार्थी सेनेत काम करायची इच्छा व्यक्त करतायत, त्यामुळे आणि उत्तम प्रतिसाद मिळतो. मी तुम्हाला बोललो तसं की कोकणात पाऊस पडल्यानंतर लोक शेतीसाठी निघून जातात. मी जाताना मला बाबा साहेब बोललेले की कोकणात हे नको ठेवू, कारण पाऊस पडतो आहे, लोक शेतीसाठी निघून जातात, त्यामुळे चांगला म्हणजे लोक येतील असं गृहित नको देऊ. पण मी गेल्यानंतर ज्या संख्येने तरुण तरुणी आलेले पक्षात काम करण्यासाठी, त्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि खूप उत्तम प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्र राजकारण सध्या एका वेगळ्या वळणावरती आहे, खास करून शिवसेनेतून एक मोठा गट फुटला आणि एक आरोप लावला जात होता की शिवसेनेचे पक्षप्रमुख असतील ते त्यांना भेटत नाही, शिवसेनेचे नेते भेटत नाहीत. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता, कारण तुम्ही आता दौरे करताय? आम्ही तर बाबा भेटतो, त्यामुळे मी तुम्हाला बोललो तसं मी ब्लाइंडर्स लावून फिरतोय. सध्या माझं पक्ष बांधणी आणि विद्यार्थी सेनेच्या बांधणीचं काम चालू आहे, त्यामुळे मी ह्या गोष्टींकडे जास्त फोकस नाही आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर, विद्यार्थ्यांचे जे इश्यूज असतात त्यांच्यावर मी जास्त फोकस्ड आहे, लोकांच्या प्रश्नांवर जास्त फोकस्ड आहे, त्यामुळे मला इतर राजकीय घडामोडी काय होतात त्याच्यावर मी जास्त फोकस नाही आहे. पण तुम्ही कसं याकडे बघता, शिंदे फडणवीस सरकार आलेलं आहे, शिवसेनेतून एक मोठा गट बाहेर पडलेला आहे याकडे? नाही, मी नाहीच बघत आहे, मी ह्याच्यावर विचार पण नाही करत. मी दररोज कार्यालयात जातो, राजगडला जातो, तेव्हा माझं फक्त एवढंच असतं की पुढचा दौरा कुठे आहे. ओके. आणि त्याचं प्लॅनिंग काय, ह्याच्यावर माझं काम चालू आहे. लोकांना जास्तीत जास्त भेटतो आहे मी, त्यामुळे विद्यार्थ्यांना भेटतो आहे, त्यांना जास्तीत जास्त त्यांचा सहभाग पक्षात किंवा कॉलेज युनिट जे आपण बोलतो त्याच्यावर करून घेतो आहे, त्यामुळे त्याच्यावर माझं काम चालू आहे आणि या गोष्टींकडे जास्त बघत नाही. मग एकीकडे तुमचे दौरे चालू आहेत, एकीकडे आदित्य ठाकरे यांचे देखील दौरे चालू आहेत, त्याविषयी काय? हे बघा, माझा दौरा हा 9 जूनला चालू झाला, हे सगळं व्हायच्या आधी, तुम्ही जे बोललात ते व्हायच्या आधी चालू झाला, त्यामुळे माझा काय फोकस हल्ला नाही आहे ह्या गोष्टींनंतर. माझा फक्त एवढाच प्रश्न आहे की ह्या राजकीय घडामोडी झाल्या नसत्या तर ह्यांचा दौरा निघाला असता का. आणखी एक सध्या राजकारणात चर्चा सुरू झालेली, ते म्हणजे तुमचे चुलत बंधू आणखी तेजस ठाकरे हे देखील राजकारणात सक्रिय होतील, कारण शिवसेनेची सध्या ज्या पद्धतीची राजकीय संघटनात्मक परिस्थिती आहे. स्वागत आहे, काय बोलू अजून. मी पण तुमच्या बातम्यांमधनच वाचलं की त्यांना यायचं आहे, पण शेवटी तिकडे क्वेश्चन मार्क होता म्हणून मला माहीत नाही, त्यामुळे मी याच्याबद्दल काय बोलू नाही शकणार. बरं. आगामी काळात अनेक महत्त्वाच्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद, नगरपालिका, अशा महाराष्ट्रभरात निवडणुका होतात आहे, म्हणजे युवकांच्या, तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या दौऱ्यापलीकडे पुन्हा हे जे राजकारण आहे निवडणुकांचं, त्या दृष्टीने काही नियोजन आहे? नाही, आता सध्या मी सगळीकडे, मी जिकडे जिकडे दौरे करतो तिकडे सांगतोय की तुमच्याकडे निवडणुका लागल्या की मला बोलवा, आपण घरोघरी जाऊ, आपल्या पक्षाने जे काम केले ते घरोघरी पोचवू. शेवटी आता कुठचीही निवडणूक असो आपल्याला लढायचीच आणि जिंकायचीच आहे, त्यामुळे ह्या दृष्टिकोनातनं मी चालतो. मी जिकडे जिकडे दौरे करतो तिकडे माझ्या सहकाऱ्यांना सांगतो की कुठेही निवडणूक लागली तर मला लगेच बोलवा, आपण तिकडे लोकांच्या घरोघरी पोहोचू. ठीक, ही सगळी मनमोकळी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संताडेसा, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया.
मुंबई। लाल मातीतली कुस्ती म्हणजे सिचू।